समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर, आपण आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक लकी ड्रॉ घेतलेला आहे दरवर्षीप्रमाणे, यावर्षी मी त्याच्यात प्रथमतः सर्व विजेत्यांना मी त्यांचं हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देतो त्यांना, की एवढ्या मोठ्या संख्येने बी उपस्थित राहून आज या ठिकाणी त्यांनी लकी ड्रॉच्या पद्धतीने मोटरसायकल, एल ई डी आणि आटाचक्की आणि इतर 10-7 जणांना मी बक्षिसं देऊन त्यांना मी शुभेच्छा देतो. आमचे चेअरमन आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आबासाहेब काही ना काही कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्यांसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या भेटण्यासाठी आबा ह्या पद्धतीने लकी ड्रॉ स्कीम म्हणा, इतर म्हणजे शेतकऱ्यांसाठी हर वेळेस त्यांनी काही ना काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असा खूप मोठ्या प्रमाणात लकी ड्रॉची स्कीम ठेवतो तिन्ही तालुक्यात, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर. स्कीम आम्ही 10 ट्रॅक्टर विकलं तर पहिल्या मोठी एक मोटरसायकल ठेवतो, दुसरा एक एल ई डी किंवा फ्रीज असं दुसरं आणि एक आटा चक्की वगैरे ठेवतो त्या पद्धतीने, आणि इतर 7 जणांना बी आम्ही एक ॲसेट गिफ्ट देतो. किती एच पी पासून सोनाली ट्रॅक्टर घेतल्यावर नंतर स्कीम मिळते? 20 एच पी पासून ते 60 एच पी पर्यंतच्या ट्रॅक्टरला आबासाहेबांनी कंपल्सरी ठेवलेलं आहे. तसं म्हणजे कोणतं हा छोटा ट्रॅक्टर आहे त्याच्यावर असं नाही, 20 एच पीला बी ट्रॅक्टर घेतलेला असला आणि मोटरसायकल लागली तरी आम्ही त्यांना देतो. तर सध्या बाजारामध्ये अनेक कंपन्या आहेत आणि आपण नक्की ही योजना जी आहे कंपनीच्या माध्यमातून राबवतोय की चेअरमन आबासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून राबवतोय? आबासाहेबांचं उद्दिष्टच आहे शेतकऱ्यांना असं, म्हणजे वस्तू काही ना काही मिळाली पाहिजे आणि भविष्यात त्या पद्धतीने शेतकरीसुद्धा कस्टमर वाढतात आणि त्यांना बी उत्साह येतो. ट्रॅक्टर जर घ्यायचाच असतो त्याबरोबर एखादी त्यांना वस्तू मिळाली तर ते आनंद होतो, त्यांना जास्तच आनंद होतो. स्कीम कशा पद्धतीने शेतकऱ्यांना याचा लाभ कशा पद्धतीने आणि वर्षातून कधी ट्रॅक्टर घेतल्यानंतर याची तुम्हाला शेतकऱ्यांना लाभ भेटतो? वर्षातून आपण 6 महिने कंटिन्यूमध्ये ही स्कीम ठेवतो, ज्यावेळेस म्हणजे सीझनचा टाईम असतो त्यावेळेस आपण ही स्कीम पूर्णपणे ठेवतो. नमस्कार, मी ओंकार कोळी, असिस्टंट एरिया मॅनेजर सोनालिका ट्रॅक्टर्स. माझ्याकडे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ आणि आपलोस हे 5 तालुके आहेत. तर त्याच्यामध्ये आबासाहेबांची ही जी स्कीम ठेवलेली आहे ही स्कीम महाराष्ट्रात, इतर महाराष्ट्रात कुठेही नाही, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पूर्णपणे देशामध्ये कुणी स्कीम अशी ठेवलेली नाही ज्याच्यामध्ये गाडी, एल ई डी टी व्ही आणि आटाचक्की आणि बाकीच्या 7 जणांना अशोर्ड गिफ्ट, असे 10 जणांच्यापैकी जे हे अशोर्ड गिफ्ट मिळणार आहेत लकी ड्रॉ काढलेलं आहे असा महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तर पूर्ण आपली डीलरशिप जी आहे आबासाहेबांची समृद्धी ट्रॅक्टर्स ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. इवन सगळेच पुरस्कार, जे मार्केट शेअरचा पुरस्कार असेल, सेलिंगचा पुरस्कार असेल, बिलिंगचा पुरस्कार असेल, रिटेल कलेक्शनचा पुरस्कार असेल, सगळे पुरस्कार आपल्या आबासाहेबांच्या डीलरशिपला मिळालेले आहेत. इथं मी एवढा एरिया बघतोय पण ह्या एरियामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये फिरलो मी, पण अशी डीलरशिप जी आहे आबासाहेबांनी जी होल्ड केलेला आहे शेतकऱ्यांसाठी, ते जे लढतायत हे कुठल्याही म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त डीलरांचा विचार होत नसतो, पण आबासाहेबांनी हा विचार जो केलेला आहे याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांचं हित बघून शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं आहे. अजूनही त्यांच्या हातून खूप काही गोष्टी घडणाऱ्या आहेत, जे आता CRDS टेक्नॉलॉजी आले ते सुद्धा त्यांनी बिल केलेले आहेत ट्रॅक्टर, ते सुद्धा ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. CRDS टेक्नॉलॉजीचे पूर्णपणे ट्रॅक्टर जेवढे येतील तेवढे आता सगळ्यात जास्त पंढरपूरमध्येच विकले जातील याची शाश्वती आम्ही स्वतः घेतो आहे.
आबासाहेबांनी परत आणि याच्यावरती काहीतरी स्कीम देतील, नक्कीच देतील. जुने ट्रॅक्टर आहेत आणि त्यांना परत नवीन ट्रॅक्टर घ्यायचं, त्यांच्यासाठी काही स्कीम आहे का आपल्याकडे? मी आज आबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते जुन्या ट्रॅक्टरचे कस्टमर आपल्याकडे असतात, त्याच्यामुळं त्यांचे एक्सचेंज घेऊन आपल्याकडं उभारले तरी चालेल, पण त्यांच्याकडं विकत नसते, त्याच्यामुळं आबासाहेबांनी स्पेशल आम्हाला सांगून ते घेण्याचं सांगितलेलं आहे. ते घेऊन आणि चांगल्या पद्धतीने त्याला भाव बी देऊन आपण आणि पुढं विकतोच होतो. नवीन ट्रॅक्टरमध्ये डिस्काउंट काय करतात का? आबासाहेबांनी सांगितलेलं आहे पूर्णपणे डिस्काउंट देऊन ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांना देऊनच टाका, म्हणजे डिस्काउंट देऊनच देऊन टाका. भविष्यात आपल्या सोलापूर जिल्ह्यात आबांच्या वतीने घर तिथं सोनालिका ट्रॅक्टर असं त्यांचं आबासाहेबांचं उद्दिष्ट आहे.